अहम प्रसन्ना भवेयम लुट्स्थाने लिंग प्रयोगम कुरुत यूज भूमि ही स्त्री रूपम धृत्वा तस्य पूरतः प्रकटिता अभवत। भूमि ही स्त्री रूपम धृत्वा भूमि ने स्त्रीच रूप धारण करून त्याच्या पुढे प्रकट झाली। अपीयर्ड अर्थ अपीयर्ड इन फ्रंट ऑफ हिम इन डिस्गाइज ऑफ वुमन। आता इथे पहिला जो प्रश्न होता त्यानुसार पूर्वकालवाचक त्वांत अव्ययम निष्कासयत सेम पूर्वकालवाचक त्वांत अव्ययम निष्कासयत धृत्वा। आता इथे पहिलं कुठलंही निष्कासयत रिमूव म्हटलं की त्वांत लगंत तर दोन्ही दोन क्रियापद कुठे येतील तर शेवटचं क्रियापद तर माहिती असतं तर शेवटचं क्रियापद इट रिमेन्स ॲज इट इज ते तसंच राहतं आणि त्याच्यानुसार पहिल्या क्रियापदामध्ये बदल। पण आता हे माहिती पाहिजे की धृत्वा सो धृत्वा हा धातू कोणत्या गणातला आहे हे माहिती असेल तरच ते रूप बरोबर येणार आहे। आणि त्याच्यासाठी जे आत्ता मी शब्दशः अर्थ आणि त्याचे प्रत्येकाचे रूप त्याचा फॉर्म सांगते आहे तो लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। सो धृत्वा ध्रुव धातू आहे धारय चालतो दहाव्या गणातला धातू आहे ध्रुव धारय आणि त्याच्यामुळे अभवत तसं तिथे काय होणार आहे अ धारय। धारय ध्रुव धारय धावागण त्याच अधारय। तर हा आता बघितला आपण सहावा प्रश्न मेलनम कुरुत मॅच द फॉलोईंग हा सगळ्यात सोपा प्रश्न मॅच द फॉलोईंग विशेषण आणि विशेष्य विशेषण विशेषण मीन्स ॲडजेक्टिव्स विशेषण मीन्स ॲडजेक्टिव्स आणि विशेष्य मीन्स नाउन म्हणजेच विशेषण आणि इथे फक्त नाम। ॲडजेक्टिव आणि नाम आता कृशाः प्रत्येक पहिला रो बघितला तर त्याच्यामध्ये विशेषण दिलेले आहेत ॲडजेक्टिव कृशाः उर्वरा आनंदिताः दुःशासकः प्रजाहित दक्ष। लेसन पाठ पूर्णपणे व्यवस्थित नीट वाचला ऐकला की त्याच्यामधले शब्द पटापट लक्षात येतात की कशाचं विशेषण काय आहे। सो पृथुः पृथुः कृशाः कृशाः पहिलं विशेषणपासून सुरुवात केली तर कृशाः प्रजा कृशाः पृथूला आपण अजून म्हणू शकतो पृथू काय होता पृथू वैन्य जो होता। आणि सगळ्यात पहिलं तुम्हाला जर असं वाटलं मेलनम कुरुत इथे खूप जड जात आहे किंवा काही हे वाटतंय तर भूमिही तर उर्वरा मीन्स फर्टाईल नंतर वेनह कुठला राजा दुःशासक होता तर वेनह दुःशासक ऋतुः प्रजाहित दक्ष ऋतुः प्रजाहित दक्ष आणि आनंदिताः प्रजाजना आनंदिताः प्रजाजना आणि कृशाः प्रजा। ठीक हे जरी तुम्हाला कन्फ्यूज वाटलं तरी सुद्धा कुठल्याही तुम्ही लेसन स्टार्ट केला की त्याच्यामध्ये पटकन तुम्हाला कळणार आहे। चला आपण एक काम करू शकतो की याला आपण नंबर्स देऊ
याच्याप्रमाणे आपण इथे नंबर देऊ, तृषाः प्रजाः उर्वरा भूमिः आनंदिताः प्रजाजनाः दुःशासकः वेनः आणि प्रजाहित दक्ष जास्तीच नंबर्स लक्षात ठेवणं आणि लिहिणं. आता समानार्थक शब्द लिखत, समानार्थक शब्द म्हणजेच पर्यायवाची. सो समानार्थक म्हणजेच पर्याय, पर्यायवाची शब्द म्हणजे सिनॉनियम्स. हा शब्द तिकडे लिहिते म्हणजे तुम्हाला. सो पर्यायवाची म्हणजेच सिनॉनिम. सो वृक्ष, वृक्षला पादप. इथे मी एक एकच सांगते, बाकी अजून तुम्हाला अमरकोश मध्ये पण आहेत बरेच, आपण पुन्हा बघणार आहोत त्याला. अजून अमरकोश मध्ये बघितलं की लक्षात येईल. सो पादप भूमिही, भूमिहीला पृथ्वी म्हणू शकतो, पृथ्वी पण होतं, पृथ्वी होतं. राजा असेल तर भूपतीही, नृप. धनुः, धनुः मीन्स बो, धनुः मीन्स बो, तर त्याला आपण चाप हो. आता तुम्ही म्हणा चाप हो, सो इंद्रधनुष्याला चाप, तर इंद्रचाप. इंद्रधनुः म्हटलं की तो इंद्रचाप, कारण ॲक्च्युअल इंद्रधनुष्य, तर धनुष्य त्याच्यामध्ये आहेच, म्हणून त्याला चाप हो. धनुला चाप पर्यायवाची शब्द आहे. आणि नदी ही त्याला सरित, नदीला सरित. विरुद्धार्थ, विरुद्धार्थक शब्द मीन्स विपर्याय. जसं पर्यायवाची तसं विपर्याय असा पण शब्द विचारला जातो प्रश्नांमध्ये, विपर्यायम लिखत असं. सो विपर्याय मीन्स विरुद्धार्थक, अपोजिट, म्हणजे त्याला अँटोनियम्स पण म्हटलं जातं. स्तुतीही, स्तुतीहीला स्तुती मीन्स प्रेज, स्तुतीहीला निंदा. स्तुती ही निंदा मीन्स ब्लेमिंग. सद्गुणा गुड क्वालिटीज, सद्गुणा गुड क्वालिटीज. गुड क्वालिटीच्या अपोजिट ऑफकोर्स दुर्गुणा लिहू शकतो, म्हणजेच बॅड क्वालिटीज, दोषा हा पण चालणार आहे तिथे. प्रसन्ना हा हॅपी, प्रसन्ना हा हॅपी तिथे. अप्रसन्ना हा पण चालू शकणार आहे. किंवा दुःखी पण चालू शकतो. सगळ्यात अजून ह्याच्यावर दुःखी नको, तर खिन्ना. अशक्ता, अशक्ता हा सशक्ता, अशक्ता हा सशक्ता. पूरतः फ्रंट, पूरतः फ्रंट, त्याला अपोजिट पृष्ठतः, अपोजिट त्याला पृष्ठतः. आणि कृशाः, लास्ट वन इज कृशाः स्थूला, कृशाः
स्थूला. हे झाले सिनोनियम्स अँटोनियम्स पर्यायवाची विपर्याय कह कम वदती. दहावा प्रश्न आपण बघतोय कह कम वदती. आता कह कह म्हटलं की इथे कोण कोण कोणाला म्हणाले. कह कम वदती कह म्हणजे हु सेड टू हुम. हुम म्हटलं की याच्यामध्येच बघा कम म्हटलं की द्वितीय आहे त्यामुळं ज्याला म्हणालं त्याची द्वितीया. हुम म्हटलं की त्याची द्वितीया आणि कह म्हणजे कोण तर तो सब्जेक्ट जो असेल तो प्रथमे. सो तिष्ठन्तु चारणा तिष्ठन्तु म्हणजे थांबा चारणा नऊ थांबा असं तो म्हणतो की हे प्रेझिंग पोएट्स स्टॉप असं तो सांगतो. कोण सांगतं तर पृथू. पहिलं आपण त्याच्यातलं बघतोय कह कम वदती यातला आपण पहिला आत्ता बघतोय तिष्ठन्ति चारणाः फर्स्ट वन त्यातलं हवं तर ओ लिहू आपण इथे म्हणजे लक्षात येईल. तर पृथू पृथू हू म्हणायला लागेल कारण प्रथमेमध्ये पृथू हू पृथू. आता इथे चारणान होईल चारणान वदती का तर राजा एकटाच आहे म्हणून वदती. चारणान का होईल इथे तर चारणाहा म्हणजे एकटा कोणी नाहीये. कवी जो आहे तो प्रेझिंग पोएट्स जे आहेत ते पोएट्स आहेत ते भाट म्हणजे अनेक जण आहेत एकच नाही म्हणून चारणान वदती त्यांना म्हणाला. तत्प्राप्तुम यतस्व ते प्राप्त करण्याचा प्रयत्न कर. ट्राय टू ऑप्टेन गेट दॅट थिंग. हे कोण म्हणतं तर पुरोहित ज्याला ते दोघं राज्यामध्ये त्यांच्या फिरत असतात त्यावेळेला आपली प्रजा कशी आहे काय बघून राजाला ज्याला वाईट वाटतं किंवा त्याच्या लक्षात येतं की अरे आपली प्रजा कशी जगती काय तर हे सगळं कशामुळे झालं हे सांगितल्यावर शेवटी पुरोहित म्हणतो की तत् प्राप्तु यतस्व. पुरोहित पृथुराजम. आता इथे पृथु पृथु नुसतं म्हटलं तरी चालणार आहे किंवा मग पृथु नृपम. एकतर पृथु नृपम म्हणा किंवा पृथु वदती. नंतर याच्यातलं ई आपण बघतोय तव पिता दुःशासक. आता ज्याला पुरोहिताने असं सांगितलं तो प्रयत्न करून तो ज्याला धनुष्य तयार करतो धनुष्याचा तो पूर्ण तयार करतो भूमीमध्ये त्या सगळ्या वस्तू बाहेर काढण्यासाठी पृथुराजा. त्यावेळेला भूमिमाता भूमाता प्रकट होऊन त्याला सगळ्या गोष्टी सांगत असते तेव्हा ती म्हणते की तव पिता दुःशासक तो वाईट शासक होता म्हणजे भूमी ही. पृथू भूपम. आता सगळीकडे जे जे आपल्याला सिनोनियम वर्ड्स आहेत पर्यायवाची जे शब्द माहितीचे आहेत ते आपण शक्यतो वापरायचे. आपण रूपम वदती इथे पृथू भूपम वदती. अतः धनुहू त्यज. सो परत सेम कोण म्हणतं म्हणून धनुष्य ठेवून दे किंवा सोड असं कोण म्हणतं. लिव द बो सो लिव द बो असं कोण म्हणतं. अगेन भूमी भूमी पृथु भूपम वदत. भूमी पृथु राजाला म्हणते. हा झाला आपला दहावा प्रश्न कह कम वदती कोण कोणाला म्हणाले. हु सेड टू हो. त्याच्यानंतरचा आहे संधी विग्रहम कुरुत. सो संधी विग्रहम कुरुत डिझॉल्व द संधी. डिझॉल्व संधी आपण प्रत्येक ज्या ज्या वेळेला वरती
सगळे सेंटेन्स बघत आलोय, त्याला पण आपण बघितलेलेच आहेत, पण पुन्हा एकदा संधी विग्रह मधलं अ उदर एव, त्याची संधी उदरे अधिक एव, एच्या पुढे ए आलं की आधीच्या पहिल्या एचा लोप होतो, म्हणजेच त्याची विभक्ती जी असते ती दाखवली जात नाही. सो उदरे अधिक एव म्हणजे उदरेव. पशुवत जीवंती, पशुवत अधिक जीवंती, कोणत्याही त त या व्यंजनासमोर ज किंवा दुसरं कुठलंही त शेवटी असेल पहिल्या शब्दाच्या, आणि पुढे जर ज किंवा ल आलं तर त्या तो शब्द म्हणजे तच्या पुढचा शब्द रिपीट होतो, तोच त्याचं द्वित्व होतं, म्हणजे तोच तच्या जागी येतो, म्हणून इथे पशुवत जीवंती. तो इथे संधी काय होते, पशुवत त. ई अशक्ताः अशक्ताः प्लस च. आता हे तर तुम्हाला माहिती आहे श जे आहे ते विसर्गाचं श होतं, चच्या आधी असेल तर पुरोहितः, पुरोहितः अधिक अवदत. आपण संधींचा जो भाग आहे तो घेताना आपण या सगळ्या गोष्टी तुम्हाला जास्त क्लिअर होतील. सो अशा प्रकारे या चारही संधी आपण बघितलेल्या आहेत. संधी विग्रहम कुरुत या चारही संधी. तर शेवटचा जो प्रश्न आहे, शेवटचा क्वेश्चन म्हणजे 12वा क्वेश्चन जो आहे, तो म्हणजे अमरकोशात शब्दम प्रयुज्य वाक्यम पुनर्लिखत. आता मी वाक्य इथे परत लिहित नसले तरी सुद्धा तुम्ही वाक्य परत लिहायचं आहे पेपरमध्ये पण आणि तुमच्या वहीमध्ये पण, की पुनर्लिखत म्हणजे पुन्हा लिहा. फक्त काय तर अमरकोश जो तुम्हाला पुस्तकाच्या शेवटी दिलेला आहे त्यातला शब्द इथे वापरायचा आहे, आणि 5-6 समानार्थी शब्द असल्यामुळे कोणतंही तुम्हाला माहितीतलंच तुम्ही लिहू शकता. सो भूमिहीला इथे आपण पृथ्वी लिहू शकतो, म्हणजे पृथ्वी स्त्री रूपम धृत्वा प्रकटिता, आणि यातलं आ लिहू शकतो भूपाल. पृथ्वी लिहू शकतो, त्याला अजून भूमाता जे काही आहेत त्याच्यातली तुम्ही कोणतंही, मी पृथ्वी आत्ता इथे लिहून दाखवलं आहे, अमरकोशामधला कोणताही एक पर्यायवाची शब्द लिहून वाक्य पूर्ण लिहायचं आहे. भूपाल सो भूपाल म्हणजेच राजा. नृप नृप आहे, भूपती आहे, जे शब्द अमरकोशमध्ये मागे दिलेले आहेत त्याच्यातलं लिहून नृप पृथुवैन्य नाम धराया प्रथम अभिषिक्त सम्राट असं म्हणून हे वाक्य कम्प्लीट करायचं आहे. मी इथे फक्त लिहून दाखवले की समानार्थी काय आहेत, हे समानार्थी जे आहेत हे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले अंडरलाईन जो अधोरेखित शब्द आहे त्या जागी लिहून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. सो अशा प्रकारे आपण पहिल्या म्हणजे आद्य कृषक पहिला जो आपला लेसन आहे आद्य कृषक पृथुवैन्य याचा भाषा अभ्यास आपण इथे पूर्ण केला आहे, संपवला आहे. लवकरच पुढच्या आपण लेसन्स घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. सो थँक्यू.